पुणे मॅरेथॉन मधील तरुणांचा उत्साह हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या तेवीस वर्षापासून सुरू असलेल्या या मॅरेथॉनचे वळे जरी कमी असले तरी यामध्ये सहभागी होणाऱ्यांचं प्रमाण आता वाढू लागले आहे. राज्यभरातून अनेक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. याही वर्षी मॅरेथॉनला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे. मॅरेथॉनमध्ये अनेकजण सहभागी होत असतात असाच एक नागपूरमधील हौशी धावपटू प्रशांत गौरकर याने एका अपघातात आपले दोन्ही पाय गमवले. पण जिद्द न हरता त्याने याला तोंड द्यायचं ठरवले. कालंतराने समाजातील दानशूर व्यक्तींनी त्याला मदत केली आणि कृत्रिम पाय मिळवून दिले त्याच जोरावर तो गेल्या तीन वर्षापासून पुणे मॅरेथॉनला येतोय येथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रशांत गोरोकर हा आदर्श धावपट्टू वाटतोय त्याने या मॅरेथॉन मधील पाच किलोमीटर मध्ये सहभाग घेतला होता तो टप्प्या टप्प्याने त्याने यशस्वीपणे पूर्ण केला मेरे मेरा दो हजार बारा में तो एक्सिडेंट हुआ था तो उसके बाद मेरे दोनों पैर कट गए थे उसके बाद से मैं एक साल बेड पर था अच्छा अच्छा जीने के लिए मैंने बहुत कोशिश किया लेकिन जब मैंने पैर लगाए मुझे चलना भी नहीं आता था, था लेकिन बहुत प्रैक्टिस करने के बाद में तो इतना चल पाया और दूसरी बात मैंने फाइव किलोमीटर सक्सेसफुली मैंने रन किया है और मुझे तो बहुत अच्छा लग रहा है तो फीलिंग कि मैं कर सकता हूँ